हेलो। हाँ सर, आज मैडम ची एक मीटिंग होती। तुला सांगितलं ना आईच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल कर म्हणून। हो सर, पण तुम्ही हे सुद्धा सांगितलं होतं की खरंच खूप अर्जंट मीटिंग असेल तर ती तुम्ही अटेंड कराल। ही महत्त्वाची आहे। अरे आणि सर, ही खूप महत्त्वाची मीटिंग आहे। युरोप मधील एक संस्था आहे ना, ती इथल्या मुलांसाठी फेलोशिप देणार आहे सर, आणि आपण त्यांच्या बरोबर टायअप करणार आहोत सर। 50% ते देणार आणि 50% आपण। म्हणजे दानधर्म करायची मीटिंग आहे, कॅन्सल इट। सर पण ते इंडियात आलेत सर। सर हॅलो, आई पण ना बिझनेस वाढवायचं सोडून गरिबांना दान करत बसते। अरे ती असं का करतीये माहितीये तुला? हे बघ, तिने गरिबी अनुभवली आहे आणि तेव्हा तिच्या मंदिरात कोणीच नव्हतं। हे बघ, आपण जे भोगलंय ना ते दुसऱ्याच्या वाट्याला येऊ नये इतकंच तिला वाटतंय। मामा, आईची बाजू घेऊ नकोस। आता तर नाहीच नाही, एक तर कुठे जाऊन बसले काहीच कळत नाही। असं कोणी करतं का? आणि विश्रांती घ्यायची इतकीच गरज होती तर आपल्या फार्महाऊसवर जायचं होतं ना। त्या खेडेगावात यायची काय गरज होती? दमला असाल तुम्ही। अगं राहू दे, आराम करा आता। अगं मी कसला आराम करते, निघाले तिथून। आता आपण मस्त रांगोळी काढूया। रांगोळी आणि तोरणही लावूया। पण फुलं कुठून आणायची ते तू माझ्यावर सोड। अगं किती सुंदर रांगोळी घातली आहे। हे बघ। अरे वा, एवढी फुलं कुठून आणली? आणली पलीकडच्या बागेत ना, कोणी ओरडलं नाही। लहानपणी आता आंबळायचं, एक एक आंबा आणायचे हळूच। खूप मज्जा आली आज। म्हणजे तुम्ही खूप छुपाटले। खरं सांगू कावेरी, मला ही खूप मज्जा आली, खूप बरं वाटलं। मलाही माझ्या आईच्या आठवणी आल्या। अजूनही आठवते कित्येक गोष्टींचा हट्ट करत आईचा पदर धरून आईच्या मागे पळायचे मी। तुला माहितीये माझी आई ना मला शेण हवंय अंगण चालवायला म्हणून किती लांब पर्यंत पेटाळायची। माहितीये मला। तुला कसं माहित? कारण माझी आई पण मला असं पेटाळायची। लहानपणी खूप खोड करत होते मी। खरंच आईनी अंगण चारवलं रे चारवलं की मी त्यावर कोंबडी किंवा मांजर जोडायचे। आई इतकी रागवायची, धावत यायची, मग तिची पावलं पण उमटायची ना, मग आई आणखीन रागवायची, यायची मला झपाटा द्यायला, मग पळून जायचे, दूध उगायचे, संध्याकाळपर्यंत घरी फिरकायचेच नाही, फोन बसायचे।
मग रात्र झाली, जेवायची वेळ झाली की हळू लपत छपत यायचे घरी. भूक लागलेली असायची ना, मग काय जेवता जेवता स्वीट डिश म्हणून एक दोन धपाटे नक्की मिळायचे. बापरे, वाटत नाही मावशी तुम्ही एवढ्या खोडकर असाल असं. एक सांगू मावशी, तुम्हाला मावशी म्हटलं तर चालेल ना? नाही चालणार. बर, म्हणजे काय? मावशी म्हणून आपलं असं करायचं आणि आहो जाऊ म्हणून परक करायचं, मला नाही चालणार असं तळ्यात मळ्यात. हा आता मावशी म्हणता म्हणता अग मावशी, ए मावशी असं म्हणालीस तर बर मावशी. एक सांगू, तुला असं रांगोळी काढताना, हार बनवताना, अंगण साफ करताना बघून ना खूप छान वाटलं. मलाही खूप छान वाटलं. तो काय ग मधू मालती हे नाव आहे का तुझ्या घराचं? हो. तात्यांचं नाव मधुकर आणि आईचं नाव मालती. या दोघांचा हा छोटासा ताजमहालच, म्हणून प्रेमाने नाव दिलं मधुमालती. ह्या अंगणात ना आईच्या कितीतरी आठवणी आहेत, पण हे जे आत घर दिसतंय ना त्यात आजही मला आई दिसते. काम करताना, माझी वेणीफणी करत गोष्टी सांगताना, स्वयंपाकघरात काम करत असताना झरोख्यातून येणाऱ्या उन्हात चुलीचा धूर मिसळायचा, किती छान वाटायचं सगळं. त्या तिथे ना झोकाय, त्या झोपाळ्यावरही आईच्या कितीतरी आठवणी आहेत.